श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. परभणी जिल्ह्यातील पांडुरंग गंगमवार हे आषाढी वारीनिमित्ताने पंढरीत आले होते. श्री विठ्ठलाचे पदस्पर्श रांगेत उभे असताना त्यांना दुपारी अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं, परंतु हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आषाढी यात्रेनिमित्त भाविकांचा विमा उतरवला असून गंगमवार यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये रक्कम दिली जाणार असल्याचं समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं. पंढरपूर पासून जवळच 100 एकराच्या निसर्गरम्य परिसरातील कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय व वैशिष्ट्यपूर्ण कर्मयोगी पॅटर्न, मुला मुलींसाठी सर्व सोयीनियुक्त स्वतंत्र वसतिगृह, भव्य क्रीडांगण व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व्यायामशाळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. तंत्र शिक्षणासाठी कर्मयोगी इंजिनिअरिंग हा सर्वोत्तम पर्याय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी बसची सोय. विद्यार्थिनींच्या व पालकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी व संस्कृती जपणारी संस्था. नामवंत कंपनीमध्ये मुलांना प्लेसमेंट. आजच घ्या आपल्या पाल्याचं ऍडमिशन कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर इथेच.